इथंच थांबूया. असं सगळ्याच असे लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू दहाबुकडे सरांचं. दहाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहे आणि दहाबुकडे सर पण आहे. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून दहाबुकडे सर. दहाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अगं मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील. आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. सांगली जिल्ह्याच्या वेबसाईट वरून अण्णाभाऊ बेदखल. RBIचे नेते संदेश भंडारे यांचा प्रशासनाला इशारा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य रशियापर्यंत पोहोचले. भारत आणि रशियाच्या सध्या असलेल्या संबंधामागे अण्णाभाऊ यांचे साहित्य होते. साहित्य दलित कामगार चळवळींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. ज्यांच्या साहित्याची दखल जगाने घेतली त्या अण्णाभाऊंना स्वतःच्या जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाने मात्र दुर्लक्षितच ठेवले आहे. जिल्ह्याच्या अधिकृत असलेल्या संकेतस्थळावर जिल्ह्याचा इतिहास, भूगोल तसेच महत्त्वपूर्ण साहित्यिक तसेच नेत्यांची माहिती आहे. परंतु जिल्ह्यातील वाटेगाव येथे जन्म झालेल्या अण्णाभाऊंचा उल्लेख देखील या वेबसाईटमध्ये करण्यात आलेला नाही. याबाबत सांगली जिल्ह्यातील RBIचे युवा नेते संदेश भंडारे यांनी तीव्र आक्षेप घेत अण्णाभाऊंच्या कार्याची माहिती या संकेतस्थळावर द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत ते. सांगली जिल्ह्याचे सुपुत्र परमपूज्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव सांगली जिल्ह्याची जी काही वेबसाईट आहे sangli.nic.in ही जी वेबसाईट आहे, विकिपीडिया आहे, ही विकिपीडिया ही वेबसाईट जिल्हा प्रशासनाच्या वतीनं इंटरनेटवरती सोडण्यात आलेली आहे. आणि या वेबसाईटवरती ज्या महामानवानं सांगली जिल्ह्याचं नाव साता समुद्रापार नेलं ते जागतिक कीर्तीचे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी रशिया आणि भारताचा जे काही मैत्रीपूर्ण संबंध आहेत, प्रस्थापित झालेले पूर्वीच्या काळामध्ये जे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्या महामानवानं या देशाला 18 जास्त म्हणजे त्यांचं साहित्य 28 भाषेमध्ये वितरित झालं, 28 भाषेमध्ये अनुवाद झाला, ते सांगली जिल्ह्याचं नाव ज्यांनी जगाच्या पातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये लौकिक पावलं, त्या थोर अण्णाभाऊ साठेंचं नाव जर का जिल्हा प्रशासनानं जाणीवपूर्वक हेतू परस्पर जर वगळला असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मी या घटनेचा तीव्र शब्दामध्ये जाहीर धिक्कार करतो. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी जिल्हा प्रशासनाला, जिल्हाधिकारी महोदयांना, त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्ह्याचे खासदार जयंतराव पाटील साहेब, जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील या सर्व लोकांना मी इशारा देतो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव का त्यामधनं गाळलेलं आहे त्याचा खुलासा आपण करावा. एका बाजूला फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं, एका बाजूला फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं मते मागून आपण आमदार, खासदार, मंत्री व्हायचं, आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अस्मितेला तुम्ही जर लाता घालायच्या, त्यांची अस्मिता जर का पायदुळी तुडवायची असेल तर ही जनता, आंबेडकरी जनता सांगली जिल्ह्यातली खपवून घेणार नाही. अशा या महामानवाचं नाव जर का तो मागासवर्गीय आहे, तो दलित आहे असं समजून जर का तुम्ही त्याला वगळत असाल, त्यांचं नाव वगळत असाल, त्यांना जर दाबून टाकण्याचा प्रयत्न करत असाल तर ही सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी जनता स्वस्थ बसणार नाही. जिल्हा अधिकारी असतील, जिल्ह्याचे प्रशासन असेल, यांना आम्ही धारेवर धरू. जिल्ह्याच्या प्रशासनाला मी या व्हिडिओच्या निमित्तानं आवाहन करतो आणि इशारा देतो, येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर का अण्णाभाऊ साठेंचं नाव त्या वेब पोर्टलवरती आलं नाही, एका बाजूला त्या ठिकाणी ब्राह्मणांची नावं येत आहेत, बालगंधर्वांचं नाव येत आहे आणि अण्णाभाऊ साठेंना जाणीवपूर्वक जातीवादातून गाळताय, काय चाललंय इथं? हे खपवून घेतलं जाणार नाही. आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे, आज 1 ऑगस्ट आहे, आजच्या दिवसापासून ही आंबेडकरी जनता, या आंबेडकरी जनतेच्या वतीने मी इशारा देतोय आणि या आंदोलनाची सुरुवात करतोय. येत्या 2-3 दिवसांमध्ये जर का अण्णाभाऊ साठेंचं नाव त्या वेब पोर्टलच्या त्या माध्यमांमध्ये, अण्णाभाऊ साठेंचा इतिहास जर त्यामध्ये नोंदवला गेला नाही तर तुम्हाला फिरून दिलं जाणार नाही. तुमच्या तोंडाला काळं फासण्याचं काम ही आंबेडकरी जनता करेल आणि त्या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पक्ष निश्चितपणे 2 पाऊल नव्हे तर 10 पाऊल पुढे असेल असा इशारा मी या ठिकाणी देतो. या व्हिडिओच्या माध्यमातून मी लोकप्रतिनिधी असतील, लोकप्रतिनिधींचं काम आहे आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये असणारे जे काही महामानव आहेत त्यांचा इतिहास ह्या जगाच्या पोर्टलवरती येणं गरजेचं आहे. परंतु जर का तुम्हाला दलितांची मतं, मागासवर्गीयांची मतं लागत असतील तर मागासवर्गीयांचे महामानव चालत नाहीत का?
असा मी जाब या ठिकाणी पालकमंत्री जयंतराव पाटील साहेब यांना विचारतो आणि लोकप्रतिनिधींना विचारतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये जर का अण्णाभाऊ साठेंचं नाव त्यामध्ये आलं नाही तर मात्र आम्ही कायदा हातात घेऊ. कायदा हातात घेतल्यानंतर काय होतंय आणि आंबेडकरी जनता कशी चवताळल्यानंतर त्याचं काय होतंय हे तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. मी परत एकदा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो, जर आपण ही चूक केलेली असेल, जर आपण ही चूक सुधारायची असेल तर लवकरात लवकर अण्णाभाऊ साठेंचा इतिहास त्या वेब पोर्टलमध्ये समावेश करा, अन्यथा तुम्हाला जिल्ह्यामध्ये फिरून दिलं जाणार नाही. विकिपीडिया जी आहे, जिल्ह्याचं एक पेज आहे ऑनलाईन, त्यामध्ये जिल्ह्याचा संपूर्ण इतिहास असतो. त्यामध्ये जर का आपण अण्णाभाऊ साठे यांचं महान कार्य जर आपण पाहिलं तर अण्णाभाऊ साठे यांनी रशिया आणि भारताचं जे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले त्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा सिंहाचा वाटा होता. जगाच्या इतिहासामध्ये जवळजवळ 18 जास्त, जवळजवळ 28 भाषांमध्ये ज्या महामानवाचं साहित्य, ज्या महामानवानं हे साहित्य या जगाला दिलं आणि ते साहित्य जर का त्या साहित्यावरती पीएचडी होत असेल, त्या साहित्याचं महाविद्यालयांमध्ये पाठ्यपुस्तकांमध्ये जर धडे गिरवले जात असतील तर त्या महान मानवाला जर का इथं तो मागासवर्गीय आहे म्हणून, जर का तो इथं तो दलित आहे म्हणून जर डावलण्याचा प्रयत्न होत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाहीये. जिल्हा प्रशासन असेल, जिल्हा अधिकारी असतील किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, आपण सर्वजण या घटनेला जबाबदार आहात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या या विटंबनेला, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं जर नाव आपण आज जगभर घेत असू, फुले शाहू आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले यांची नावं, यांच्या नावांचा डांगोरा पिटायचा आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या समाजाला, त्याचबरोबर त्यांच्या नावाला आपण विरोध करायचा, अशा पद्धतीचं राजकारण, अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण, अशा पद्धतीचं जातीवादी राजकारण ह्या जिल्ह्यामध्ये खपवून घेतलं जाणार नाही.